नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। सासवड मध्ये कडीकोंडा तोडून सोने चांदीची चोरी। सासवड येथील पारगाव रोड वरील साईनाथ सोसायटीतील चंद्रकांत किसनकड वय 44 वर्ष मूळ राहणार नायगाव यांच्या बंद घराचे कडीकोंडा तोडून 10,938 रुपयांचे सोने चांदीचे दागिने अज्ञात इसमाने चोरून नेले आहे। दिनांक 5 मे ते 14 मेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। कानातील फॅन्सी रिंगा, नाकातील सोन्याची नथ, पायातील चांदीच्या पट्ट्या, चांदीची नाणी असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार खोमणे करीत आहेत। बांधावरून सख्या भावास गराडेत मारहाण। बांधावरून दगड टाकण्याच्या कारणावर नामदेव बापू तरडे तरडे वस्ती गराडे यांनी निवृत्ती बापू तरडे वय 60 वर्ष यास लाथाबुक्क्याने व खुरप्याने मारहाण करून फिर्यादीच्या डाव्या कानास दुखापत केली, मुक्कामार दिला, तसेच शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली। अशा प्रकारचा गुन्हा सासवड पोलीस स्टेशनला 15 मे रोजी नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कोकरे करीत आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी म्हाडाच्या 100 घरांचे वाटप करण्यात आले। म्हाडाकडून 100 घरे टाटा रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्यात आली। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। सराईत गुन्हेगारांच्या अंत्ययात्रेला निघाली 125 गाड्यांची रॅली। कात्रज येथील धक्कादायक प्रकार। महाविकास आघाडी सत्तेवर येताच मराठा आरक्षणाचा खून केला, चंद्रकांत पाटलांची टीका। राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी भाजपाची कायदेतज्ञांची समिती। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे, समुद्रात देखील उंच लाटा उसळत आहेत। काही ठिकाणी घरांचे देखील नुकसान झाले आहे। विजेचे खांब तुटून विद्युत पुरवठा खंडित। महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका आणि अमळनेरमध्ये दोघांचा मृत्यू। दौंडज येथे कोरोना लसीकरण केंद्राचे आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। सरपंच सीमाताई निलेश भुजबळ यांची विविध विकास कामांची मागणी। निंबूत येथे अजितदादा कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी येत्या 5 जूनला बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याचे घोषित केले आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांना हॉस्पिटलची बिले शासनाकडून परत मिळणार, न्यायालयाचे सरकारला आदेश। भोर, वेला, मुळशी, मावळ, खेड, जुन्नरमध्ये चक्रीय वादळामुळे प्रशासनाकडून हाय अलर्ट व चक्रीय वादळ व मुसळधार पावसाची शक्यता। काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे। त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते। काही दिवसापूर्वीच त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला होता, त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती नाजूक बनली होती। त्यांच्या शरीरात सायटोमॅगिलो हा नवीन व्हायरस आढळला होता आणि शरीरात या विषाणूंचा संसर्ग झाला होता। अखेर आज सकाळी त्यांचे वयाच्या 47व्या वर्षी दुःखद निधन झाले। पंचायत समिती सदस्य, आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला। गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत चांगले काम केले। राजीव सातव हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जायचे। राजीव सातव यांचा जन्म 21 सप्टेंबर 1974 रोजी हिंगोली जिल्ह्यातील मसोड तालुक्यातील कळमनुरी येथे झाला। त्यांच्या आई रजनी सातव
या शरद पवारांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होत्या। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। उच्च शिक्षित अभ्यासू व आक्रमक बाणा असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावले आहे। खताच्या दरवाढीवरून मंत्री जयंत पाटलांची मोदी सरकारवर टीका। दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर राष्ट्रवादी आंदोलन करणार। सामाजिक कार्यकर्ते मनोज काळूराम इनामके यांचे दुःखद निधन। बेलसर येथे विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांवर जेजुरी पोलिसांची कारवाई। 4 लाखाचा मुद्देमाल जप्त। पुरंदर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे खळद येथील आनंदी कोविड सेंटरला 25 ऑक्सिजन सिलेंडरची भेट। पुरंदरमध्ये 19 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दिनांक 15/5/2021 रोजी घेतलेल्या 46 RT-PCR स्वॅबपैकी 19 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। राख 2, कोथळे 1, मोरळवाडी 3, कर्नलवाडी 2, नावळी 1, रानमळा 1, सासवड 2, मांडकी 1, नायगाव 1, रोमनवाडी 2, मावडी 2, बेलसर 1। धन्यवाद।